साहेब केंद्रीय यंत्रणाचे लोक ठाणे शहरामध्ये आलेले आहेत. साहेब केंद्रीय यंत्रणांकडनं ठाण्यातील आमदारांची सुरक्षा केली जाते, काय सांगाल? अरे मिलिटरी आणू दे ना, माझ्या बापाचं काय जाते. झालं का? या मोफत दाखले वाटप कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखले वाटपाचा नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार आहे. काही नागरिकांना ज्यांनी दाखले अरे तुझा मोबाईल असा काय येतो ना मागे ना हे मागे अजून अरे बाबा मला काय बघायचंय तुम्ही बघा टीव्ही वरती अनेक वर्षापासूनच हे कार्य असतं. पूर्ण ठाण्याभर आम्ही अशी शिबिरं लावतो. नागरिकांना याचा प्रचंड फायदा होतो, कारण का इले आता ॲडमिशन्स येतील, त्याच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, त्याच्यासाठी वेगवेगळे सर्टिफिकेट्स लागतात. ती कुठेतरी बाहेर जाऊन धावपळ करण्यापेक्षा आपल्याच विभागात एका छत्र्याखाली सगळं प्रूफ दिल्यानंतर आपल्याला जर 2 तासात सर्टिफिकेट मिळणार असेल तर त्याच्यासारखी चांगली सोयच नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने ठाण्यामध्ये हे केलं. लोकसेवा आम हे हेच आमचं ब्रीद आहे. गेले अनेक दिवस माझं काही मित्रांशी काही इतिहासकारांशी चर्चा चालू होती की शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवरती आपण लोकांपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून काहीच नेलं नाही. इतकं महान कार्य आहे या चौघांचं की नवीन पिढीच्या समोर ते नेण्याचा मार्ग मला एकच दिसतोय, तो म्हणजे चित्रपट. माझं आणि पवार साहेबांचं या बाबतीत गेले 3-4 महिने सातत्याने बोलणं होत होतं. जयसिंग पवार यांनी, डॉक्टर जयसिंग पवार थोर इतिहासतज्ञ आहेत, त्यांनी 2000 पानाचा ग्रंथ लिहिला आहे. 2000 पानाचा ग्रंथ मला नाही वाटत आजची तरुण पिढी वाचेल, पण त्याच्यातला सार जर चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणला आणि जो खरा इतिहास असेल. आम्ही खोटा इतिहास लिहिणार नाही, आम्ही खरा इतिहास लोकांच्या समोर आणणार आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले 3 प्रसंग, फुले साहेब महात्मा फुलेंच्या आयुष्यातले 3 प्रसंग, शाहू महाराजांचं पूर्ण आयुष्य आणि त्याच्यातनं बाबासाहेब कसे उभे राहिले हे सगळं या चित्रपटाचं लोकांना माहिती असलं पाहिजे की ह्या महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा खर्च केला. ह्या महाराजांनी म्हणजे महाराज वारले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिंतेत होते की आता पुढे काय होणार, आर्थिक
कोण सांभाळणार? तेवढ्यात एक माणूस येतो आणि सांगतो, राजेंनी तुमची सोय करून ठेवली आहे, तुम्ही काळजी करू नका, शिक्षण चालू ठेवा. माणगावला झालेल्या बहिष्कृत परिषदेमध्ये ह्याच महाराजांनी त्यांच्याकडे बोट दाखवत सांगितलेलं बहिष्कृत समाजाला, तुम्हाला तुमचा नेता मिळाला, हा उद्याचा भारताचा नेता आहे. 1920 साली त्या दोघांमध्ये इतका जिव्हाळ्याचा संबंध होता, कदाचित कोणाला माहीत नसेल की पंचम जॉर्ज, ज्याच्या नावाने गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा जगातले सगळे राजे तिथे उपस्थित होते. जगातले सगळे राजे, सगळ्या राजांनी असं बोडाऊन करून म्हणजे वाकून असा मुजरा केला. हा एकच जगातला राजा होता, तो सरळ उभा राहिला, हात पुढे केला आणि म्हणाला, आपण दोघं राजे आहोत, वाकण्याचा संबंध येतच नाही. असा हा राजा होता. प्रत्येक जाती जमातीसाठी कोल्हापूरमध्ये करवीरनगरीमध्ये हॉस्टेल्स आली, शाळा आल्या. एवढंच नाही तर महाराष्ट्राला माहीत नसेल कदाचित, जेव फर्ग्युसन कॉलेज जे पुण्यात उभं आहे त्याची जागा देखील ह्याच शाहू महाराजांनी दिली. सर राजकीय